तीस मार्च दोन हजार वीस आजचा दिवस इतिहासात वेगळ्या पद्धतीनं लिहिला जाणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत ॲडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे आहेत आणि काँग्रेस नेत्या नीलाली मयस सुद्धा आहेत नीला ते तुमच्याकडे येते एक स्त्री म्हणून आज ज्यावेळेला सहासाही बातमी तुमच्या कानावर आली काय प्रतिक्रिया होती तुमची खरं म्हणजे इतके वर्ष आपण वाट बघतो आहोत की ह्याचा निर्णय काय लागणार आहे सुरुवातीला तर हे झालंच होतं हायकोर्टमधनं आणि पुढे सुद्धा की फाशीची शिक्षा दिली गेलेली आहे पण आपल्याकडे संविधानानुसार प्रत्येकाला हा अधिकार आहे की तुम्ही तुमची बाजू मांडू शकता आणि मला असं वाटतं की पूर्ण संधी या आरोपींना दिली गेली एका प्रकारे अनेकांनी विनवणी अर्ज केले तीन वेळा ही फाशी पुढे ढकलली गेलेली आहे त्याच्यातनंच हे कळतं की त्यांना पूर्ण संधी दिली गेली आपल्या न्यायालयीन प्रक्रियेनुसार की तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यानंतर ही फाशी त्यांना आज झालेली आहे मला असं वाटतं केवळ स्त्री म्हणून नाही तर प्रत्येक प्रत्येक जो जागरूक नागरिक आहे त्याला नक्की हे वाटलं असेल की मी आनंद शब्द नाही वापरणार कारण खरं म्हणजे निर्भया गेलेली आहे त्यामुळे एक समाधान आहे आपल्या न्याय व्यवस्थेबद्दल की एका बाजूला पूर्ण संधी दिली गेली त्यांची बाजू मांडायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाशी दिली गेली हुँ. मला असं वाटतं की ते त्यातलं महत्वाची गोष्ट आहे जेव्हा ही निर्भया केस झाली त्याच्यानंतर अनेक आंदोलन झाली आणि तुम्ही जर तेव्हा ती संख्या पाहिली तर त्यात पुरुष खूप मोठ्या संख्येने होते oh. फक्त स्त्रियाच होते असं नाहीये म्हणून मला असं वाटतं की आपण खूपदा फक्त स्त्रियांना काय वाटेल अशा रीतीने बघतो त्यापेक्षा समाजाचा प्रश्न आहे तो hmm. प्रत्येक आईला प्रत्येक वडिलांना आपली मुलगी जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा पहिली गोष्ट म्हणत आहे ते आज माझी मुलगी कुठे आहे आज ही गोष्ट झाली आज ती किती वाजता बाहेर पडलेली आहे कुठे गेलेली आहे पोचली आहे की नाही मला असं वाटतं की समाज म्हणून अशा घटनांकडे आपण पाहिलं पाहिजे विजयलक्ष्मी लक्ष्मी कुपडे तुम्हाला नेमकं एक स्त्री म्हणून काय वाटतं आणि त्यानंतर तुम्ही ॲडव्होकेट आहात अशा केसेस तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला मानसिकता काय असते त्यावेळेला नेमकी काय प्रतिक्रिया असते जर आपण फक्त या केस संदर्भात बघितलं तर हा का जो काय निर्णय झालेला आहे किंवा ही जी काय फाशी शिक्षा झालेली आहे ही खरं स्वागतार्हता आहे आणि जसं मॅडम म्हटल्या की आरोपींना आपल्या कायद्याच्या अंतर्गत किंवा संविधानाच्या कार्यसीमेमध्ये असलेले जेवढे पण प्रोव्हिजन्स आहेत जेवढे पण फायदे आहेत ते त्यांनी सगळे त्यांच्या त्यांच्या परीन त्याचा फायदा त्यांनी घेतलाच ह्याच्यात काही चूक नाही किंवा गैर नाही आहे शेवटी फाशीच्या शिक्षेचा प्रश्न होता ते... so, हुँ, हुँ. So, त्या सो त्याच्यामध्ये कुठेही एक आपण म्हणतो एक डाऊट नसला पाहिजे सो त्या संदर्भाने त्यांनी जे काय या केसमध्ये जे काय लिगल प्रोव्हिजन्स त्यांनी अवलंबले किंवा ज्याचा ज्याचा त्यांनी फायदा घेतला हु. ते सगळं तर ठीकच आहे पण नंतर ह्याच्यानंतर जो मेन प्रश्न समोर उद्भवतो तो म्हणजे ह्यांना फाशी दिली म्हणून पुढच्या घटना ह्या कमी झाल्यात का तर त्याचं उत्तर तर नाहीच आहे ह्या ज्या सात आठ वर्षांचा सा कालखंड जर आपण बघितला तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या जास्तीत जास्तच वाढत चाललेल्या आहेत आणि त्याचं क्रौरत्व हे, हे, हे देखील जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे तर आपण ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं दिलं पाहिजे निलजी मला तुम्हाला या विषयावरच विचारायचं होतं तुम्ही एका पक्षाच्या नेत्या आहात त्यामुळे जास्तीत जास्त जनसंपर्क तुमचा असतो अशा ज्या वेळेला घटना घडतात आंदोलनं निघतात या आंदोलनामध्ये जी गर्दी असते काय नेमकी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते काय नेमकं त्यांचं म्हणणं असतं अशा वेळेला एक तर चीड असते प्रचंड आणि ती चीड व्यक्त होतेच जसं मी मगाशी म्हंटल प्रत्येकाला आपली मुलगी आपलं कुटुंब हे समोर दिसत असतं आणि त्यातलं क्रौर्य जे असतं ना ते क्रौर्य तर भयंकर आहे म्हणजे मला असं वाटतं ही माणसं कोण आहेत आणि ती काय करतात असं आपण जर पाहिलं तर इतके साधे साधे लोक असतात पण ही घटना घडते तेव्हा राक्षसी झालेले असतात आणि त्यामुळे त्याला जात धर्म आर्थिक तर या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात तुम्ही जर हे क खैलांजीच्या प्रकरणात पाहिलं तुम्ही जर असे किती घेतले तरी तुम्हाला दिसेल ही माणसं खूप साधी आहेत जो उद्योग करतात फार काही हे नाही आहे किंवा फार व्यसनी आहेत असंही नसतं पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ते म्हणजे स्वतःच्या बाहेर जाऊन ह्या गोष्टी घडतात त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड असते दुसरी गोष्ट मला अशी वाटते की कुठेतरी जे लोक आता आपण प्रतिक्रिया पण पाहिल्या लोकांच्या की त्यासारखं असं येतं की फास्ट ट्रॅकवर चालवा लवकर निर्णय घ्या त्याच्याबद्दल पण थोडं बोललं गेलं पाहिजे मला असं वाटतं की फास्ट ट्रॅकवर खरं म्हणजे ही घटना घडली त्याच्यानंतर कायद्यात अनेक छोटे छोटे बदल करण्यात आले मॅडम सांगतील त्या वकील आहेत दोन हजार तेरा नंतर बारातली ही घटना आहे पण दुसरं असंही आहे की फास्ट ट्रॅकवर घातलं म्हणून लगेच घटना कमी होतील असं नाही त्यांनी जो मुद्दा सांगितला तो खूप खरा आहे की कायदा अधिक कडक केल्यामुळे अधिक अधिक कडक केल्यामुळे अशा गोष्टी घडणाऱ्या रह, करणाऱ्यांवर आळा बसेल का मला असं वाटतं त्यापेक्षा वेगळे मार्ग अवलंबावे लागतील केवळ कायदा कडक करत करत जाऊन अशा गोष्टींना आरोप आवर बसत नाही नाहीतर तुम्ही पाहिलं की ह्या ह्या घटनेनंतर अनेक छोटे बदल केले गेले आणि आपण जर जगभरात पाहिलं तर असे कडक कायदे केले म्हणून एकदम आ, हे कमी होतात घटना असं होत नाही त्याचा वेगळा विचार केला गेला पाहिजे आणि मला असं वाटतं की सर्वंकश जर ह्या केसेस पाहिल्या आता खूपदा त्यातला दुसरी बाजू अशी पण आहे प्रियंका रेड्डी जेव्हा तेलंगणात गेली त्यावेळी ते लोकांनी ढोल वाजवले जेव्हा ती आरोपी ना ठार मारलं अहो ती प्रियांका गेली आणि तुम्ही तिला आठ आड, आठ दिवसात त्यांना सारखं मारून टाकलं तुम्ही त्याचे ढोल कशी वाजवता मला असं वाटतं लोकांना स्वतःसुद्धा आपण का ही मागणी केली होती हे विसरून जाऊन आनंद पेढे वगैरे भरवले होते तेव्हा आणि हे जसा तो आरोपी एका बाजूला राक्षसी होतो तसं लोक मी काय कारणाने हे करतोय हे सुद्धा कधी कधी विसर पडल्यासारखं एकंदरीत पूर्ण समाजानं बदलणं गरजेचं प्रियंका रेड्डी रेड्डीची सुद्धा आठवण काढली ज्यावेळेला एन्काउंटर झालं त्यावेळेला उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतो त्या सगळ्यांच्या की हे झालं ते बरं झालं अशा केसेसमध्ये हेच व्हायला हवं पण त्यामुळे समाज एका वेगळ्या दिशेला जातोय हे तर स्पष्ट दिसतच आहे त्यानंतर अशा घटना थांबतील असंही म्हटलं होतं जरप बसेल पण काही दिवसात हिंगणघाट प्रकरण सुद्धा घडलेलं मी तेच म्हंटल की केवळ कायदे कडक करून किंवा अशा रीतीने आता दिशा कायदा महाराष्ट्र पण आणायचा विचार त्याच्यावर चर्चा चालू आहे आठ दिवसात चार्जशीट फाईल करा आठ दिवसात आरोपपत्र दाखल करा असं जे सांगितलं आहे मला असं वाटतं की ह्याच्यावर पूर्ण विचार व्हायला पाहिजे एनकाउंटर मध्ये ती माणसं गेली आणि मी मला एक नवी मुंबईतली एक केस आठवते की ज्याच्यामध्ये आरोपीला अक्षरशः तीन दिवसात पकडलेलं होतं आणि असंच बलात्काराचं प्रकरण होतं आणि पाच सहा दिवसांनी लक्षात आलं की ही ती व्यक्ती नाहीच आहे आणि इतकं त्याला त्या माणसाला फटके दिलेले होते पोलिसाने साजिक आहे म्हणजे त्याच्याकडनं सत्य वदवून घ्यायला म्हणून आणि नंतर कळलं की हा तो ती व्यक्ती नाही आणि नंतर मग ज्या माणसाला पकडलं तो कसा वयाने जास्त होता शेजारीच राहणारा होता म्हणजे असंही घडू शकतं आणि पोलिसांना काय एकदा तुम्ही आठ दिवसात चार्जशीट दाखल केलीच पाहिजे की मग असं होतं समाजातला जो तळचा विभाग आहे की ज्याला वाली नाहीये कोणी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे जातीय दृष्ट्या कमजोर आहे त्याच्याकडनं थोडस गुन्हा वदवून घेणे या प्रकारचं घडू शकतं मी असं म्हणत नाही की असंच घडतं माझा काही पोलिसांवर अशा रीतीचा आरोप नाही आहे पण जेव्हा आपण वेळेची अशी की चार दिवसात पकडा सात दिवसात पकडा असं जेव्हा सांगतो त्यावेळी त्यावेळी कदाचित जो त्यात इन्वॉल्व्ह नाही आहे त्याच्याकडनं वदवलं घेतलं जाऊ शकतं आणि चुकीच्या माणसांनाही पकडलं जाऊ शकतं हे पण पळवाट त्यातली आपण लक्षात घेऊ हे, हे तितकंच धोक्याचं आपल्यासोबत ऍडव्होकेट सुद्धा आहेत अशी ज्या वेळेला प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला ज्यावेळेला अशी प्रकरण तुमच्यापर्यंत येतात बलात्कार छेडछाड विनयभंग त्यावेळेला त्या व्यक्तींची मानसिकता नेमकी काय असते आणि फास्ट ट्रॅक कोर्टाचा एक सतत मुद्दा प्रत्येकाकडनं उचलला जातोय खरंच इतकं सोपं आहे हे फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणण्यापेक्षा आपण एक ज्युडिशरीवरती प्रेशर टाकतो तुम्ही एक चार वर्षात करा दोन वर्षात करा तीन वर्षात करा खटले पण ते होणं शक्य नाही आहे त्याचं भरपूर सारी कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जे काय न्यायव्यवस्था आहे त्याच्याकडे ऑलरेडी खूप सारे खटले तसेच पेंडिंग आहेत म्हणजे एक तुम्हाला ग्राउंड लेवल रियालिटी सांगायची झाली तर एखाद्या सत्र न्यायालयाकडे किंवा एका मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे दिवसाला शंभर ते दीडशे प्रकरणं असतात म्हणजे hmm. ते एका कुठल्याही व्यक्तीला ते दिवसभरात संपवणं किंवा महिन्याभरातही संपवणं शक्य नसतं तर फक्त फास्ट ट्रॅक कोर्ट करणं किंवा फटाफट निर्णय देणं hmm. ह्याच्यामध्ये दे प्रोसिजर प्रोसिजर आपण का ठेवतो हो, प्रोसिजर का असते hmm. तर एक कुठलाही डाऊट नसायला पाहिजे तो बियॉन्ड रिजनेबल डाऊट त्याचा गुन्हा सिद्ध झाला पाहिजे कारण जे आपण घेऊ नाही देऊ नाही शकत परत ते आपण घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळेच फाशीच्या शिक्षेला किंवा अशा तरी अशा तऱ्हेच्या शिक्षांना नेहमीच त्या त्याला ऑपोजिशन या पद्धतीनं होतं तर यासाठी फक्त एक फास्ट ट्रॅक कोर्ट करणं त्याच्या पलीकडे जाऊन पोलिसांची जी मानसिकता आहे किंवा पोलिसांचे जी तपास करण्याची कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला पाहिजे hmm. आपलं जे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये hmm. दोन हजार तेरा नंतर या केस hmm. नंतर भरपूर सारे अमेंडमेंट झाले hmm. सो त्याच्यामध्ये हा जो वन सिक्स्टी फोर ए आहे hmm. हा जो रिसंट नुसार जो आला त्याच्यामध्ये जेव्हा एखादी अशी पीडित महिला पोलिसांसमोर येते तेव्हा हे पोलिसांवरती बंधनकारक आहे की त्यांनी इमिजिएटली किंवा ताबडतोब तर अशा या पीडितेला मॅजिस्ट्रेट समोर नेऊन तिचा जबाब नोंदवा आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आपल्याला दिसून येतं की पोलिसांचं सगळ्यात पहिले असं असतं की जाऊ दे तुम्ही ते, ते मिटवून टाका ना मॅटर हु. जरी ते त्यांच्यावरती बंधनकारक असेल जर दाखलपात्र गुन्हा होत असेल तर हे त्यांच्यावरती नाही की तो खरंच होतो का नाही ते आम्ही आता डिसाईड करणार हे आम्ही आता ठरवणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करणार हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे की का ज्या क्षणी त्यांच्या असं लक्षात आहे की ह्या दाखलपात्र गुन्हा ह्या कॉग्नेझेबल ऑफेन्स आहे त्यांना त्याच्यामध्ये एफ आय आर रजिस्टर रेजिस्ट कर, करणं हे बंधनकारक आहे का त्याच्यामुळे एखाद दुसऱ्या केसमध्ये आपण फाशी दिली म्हणून लोकांवरती जरब बसतो का म्हणून आरोपींवरती जरब बसतो का तर नाही हा जर जरब आपल्याला पोलिसांचा बसवायचा असेल ही जर वचक पोलिसांची जर आपल्याला लोकांवरती बसवायची असेल ह्या स ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी तर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली पाहिजे त्यांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये हा विश्वास आला पाहिजे की आम्ही जर उद्या पोलिसांकडे गेलो आम्ही जर पोलीस ठाण्यामध्ये गेलो तर आमच्यावरती झा आमच्यावरती झालेल्या अन्यायाला बाकी काही का होईना सगळ्यात पहिले एफ आय आर रजिस्टर होईल पण हा विश्वास अजूनही पोलिसांमध्ये दिसत नाहीये का नेमकं असं होतं आणि जसं आता यांनी पण सांगितलं की पोलिसांकडे गेली एखादी व्यक्ती की मिटवून टाका हे एक सगळ्यात सोप उपाय सुचवतात पोलिस मला वाटतं आपल्याकडे जे अजूनही आहे ना की मुलगी दिली तिकडे गेली म्हणजे पूर्वी असं होतं की एखाद्या घरात लग्न होल्यावर ती उभी गेली तर त्या घरातन ती बाहेर कधी येईल आडवी होईल तेव्हाच बाहेर येईल नाहीतर तेच घर तुझ तू तिथंच राहा वगैरे मला वाटतं त्यातनं खूप आपण पुढे आलोय अगदीच आलेलो नाहीये तसं नाहीये पण तरीही असं वाटतं की नवरा ना एखाद तोंडात मारलं तर एवढं काय होतंय एखादा फटका तर मारला तर एवढं तू काय सहन करायला हरकत आहे इथपासनं त्याची सुरुवात आहे मग ते अह पोलीस शेवटी आपल्या समाजाचाच घटक आहेत ना पोलीस म्हणजे हो काय त्यांच्यात वेगळं काही असं नाही वेगळा समाज हो स्वतःच्या मुलीला जर म्हणत असतील की अगं फक्त एकच फटका मारला ना तर ऐकून घ्यावं तेवढं मुलीला ऐकून घ्यावं लागतं तोच पोलीस त्याच्याकडे केस आल्यानंतर तो हेच सांगतो की थोडं सहन करा ना पुढच्या वेळी या मी समजून सांगतो असंही सांगतात पोलीस सांगत नाही सगळ्यात आधी पोलिसांची मानसिकता बदलणं गरजेचं समाजाची बदलल्याशिवाय पोलिसांची कशी बदलेल असंही आहे ना म्हणजे अंडा आधी की कोंबडा आधी तसं आहे ते एका बाजूला आपण पोलिसांचे ट्रेनिंग घेतो एका बाजूला खूप घेतले जातात ट्रेनिंग नाही घेतले जात असं नाही आणि त्यांना हे सातत्याने सांगितलं जातं की कशी केस हाताळणी करा मुलींच्या केसेस आल्या महिलांच्या केसेस आल्या तर त्यांना प्राधान्य द्या हे सगळं सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा पोलीस ऐकतात तेव्हा ते पहिला प्रश्न विचारतात की बाई तू घरातून बाहेर पडली तर तू कुठं राहशील तुझ्या हातात काय आहे आणि हा प्रश्न एका पॉइंटला खराही असतो त्या बाईकडे आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि म्हणून म्हणून मी जे म्हटलं की आपल्याला संपूर्ण विचार करावा लागेल आणि तो करतो आपण काही प्रमाणात महिला संघटना हे मांडायचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या एन जी ओज हे मांडायचा प्रयत्न करत आहेत की मुळामध्ये आता जसं तुम्ही विचारलं की आपल्या समाजात मोकळेपणा आहे का हो की मोकळेपणाने आपण आपली इच्छा व्यक्त करू शकतो तो अगदी घरात आईवडिलांकडे आपल्याला ज्या व्यक्ती आवडते मुलगा असो मुलगी असो ही व्यक्ती मला आवडते असं सांगण्याची मोकळीक आपल्याकडे आहे का मुली मुलांची मुलींची अजून जबरदस्ती लग्न लावली जातात आणि हल्ली तर हे इतकं वाढलंय आहे की मुली पण हुशार आहेत त्यांनी आईने सांगितलं दबाव आणला म्हणून लग्न करतात पण लग्न झाल्यानंतर म्हणजे तारीख जवळ आली की निघून जातात घरातनं किंवा लग्न झालं की नवऱ्याला साफ सांगून टाकतात की बॉ मला दुसरी व्यक्ती आवडते हे सिनेमात बघायचं पूर्वी आपण हे ऍक्च्युअली सांगतात सुद्धा की आता मला आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू आणि दोन दिवसांनी ते खिटपीट सुरू होते खरं तर समाज खूप बदलत चालला असला तरी हे प्रकार थांबतात बदलण्याच लक्षण आहे ना एका अर्थी तुम्ही लक्षात घ्या की ती इतक्या ह्यानी सांगते सुद्धा पण म्हणजे माझा सांगायचा सा मुद्दा असा आहे की इच्छा ह्या मारल्या जातात जेव्हा अशी प्रकरणं घडतात त्याच्यामध्ये इच्छा मारल्या जाणं हा खूप मोठा भाग आहे ज्या ज्या समाजामध्ये मोकळे पण आहेत मला यांच्याशी पण बोलायचंय या कैद्यांची नेमकी अशा कैद्यांची मानसिकता काय असते ते, ते बोलायचं होतं पण मुंबईकरांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत आपल्याकडे निर्भयाच्या या आरोपींना आज फाशी देण्यात आली पण त्याला उशीर झाला पण न्याय मिळाला अशी भावना काही मुंबईकर व्यक्त करतात त्यांच्या या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचेक यांनी अखेर निर्भयाच्या आरोपींना तब्बल सात ते आठ वर्षांनी फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे नागरिकांमध्ये काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात सर खूप वर्षांनी अखेर निर्भयाला न्याय मिळाला असं म्हणायचं न्याय मिळालाच परंतु त्याला खूपच उशीर झाला आणि त्या उशिरामुळे लोकांचा जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जातो आणि जशा प्रकरणात लोकांचा अपेक्षा असते की प्रकरण घटना घडल्याबरोबर त्यांना त्याचा रिझल्ट हवा असतो आणि आपले न्यायिक प्रकरण आपली लोकशाही असल्याकारणाने ज्या बऱ्याचशा प्रकरणामध्ये त्यांचा वेळ काढू प्रमाण त्यांना संधी मिळते वकिलांना पण तेवढंच काम मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून हा उशीर झाला ही चा, फाशी दिली ही चांगली गोष्ट झाली पण त्याला फार उशीर झाला हे प्रकरण लवकरात लवकर डिस्पोज झाली पाहिजे अशी अशा आहे लोकांमध्ये अशी भीती निर्माण झाली होती की ह्यांना फाशी होते की नाही कारण कित्येकदा फाशी डिक्लेअर झाल्यानंतर ती रद्द झाली गेली होती असं होता कामा नये त्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे निधन अशा गोष्टीसाठी तरी की ही प्रवृत्ती प्रयत्न उत्पन्न झाली नाही पाहिजे लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे की आपण जे करतोय ते किती भयंकर आहे आणि ह्याची आपल्याला भयंकर शिक्षा मिळणार आहे की घृणास्पद घटना आहे त्याच्यासाठी इतके वर्ष लागणं हीच लांछनास्पद गोष्ट आहे आपली लोकशाही म्हणतो मग ते दुबई आणि अखत्यारी देशात जे लोकांवर देतात ना त्यांना उलटे टांगून मारा तुम्ही काय करायचं तसंच करायची पाळी आली आहे आता कारण साध्या 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 गोष्टी लहान मुलांना मुलींना पाठवणं रस्त्यावर सुद्धा भीती वाटते आजकाल त्यामुळे हे असे जे प्रकार चालत आहेत त्याला लेट होऊन चालणारच नाही लवकरात लवकर न्याय दिला तरच कुठे काहीतरी आपल्या देशाची सुव्यवस्था कायदे व्यवस्था चांगली राहील टाइम फ्रेम करण्यासाठी काहीतरी रूल्स बदलावेत असं ह्याच्यातून शिकायला पाहिजे गव्हर्नमेंटने कारण ही खूप उशिरा काही प्रोसेस आहेत त्या कमी पण करू शकतात ह्या केस मध्ये तर लिगल याच्यावर असं असून टाइम फ्रेम काहीतरी ऑर्डर्स असाव्यात किंवा काही जुने आहेत ते चेंज ही अपेक्षा आहे निर्भयाच्या आरोपींना फाशी झाली ही चांगली गोष्ट आहे मात्र तिला न्याय मिळायला बरीच वर्ष लागली एकंदरीतच ही जी आपली यंत्रणा आहे किंवा न्याय व्यवस्था आहे याबाबत लोकांमध्ये एक नाराजी दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह मेघा झी चोवीस तास मुंबई झाला पण न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया प्रत्येक सामान्य व्यक्ती व्यक्त करताना दिसते पण अशा प्रकरणांमधल्या आरोपींची मानसिकता नेमकी काय असते त्याविषयी सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आजच्या महत्वाच्या दिवशी महत्वाचा लढा लढला गेला सात वर्ष तीन महिने आणि तीन दिवस त्यानंतर यश आलं समाधान व्यक्त केलंय निर्भयाच्या आई वडिलांनी याविषयी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत ते उज्ज्वल निकम आज ज्या वेळेला ही बातमी हाती आली चर्चा सुरूच होती खूप दिवसांपासून मात्र आज ज्या वेळेला ही बातमी आली त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आज फक्त निर्भयाला न्याय नाही तर संपूर्ण समाजाला न्याय मिळाला आहे कारण असं आहे की ज्या पद्धतीने आरोपींनी कायद्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः कायद्याची चेष्टा देखील त्यांनी चालवली होती हे सगळे प्रयत्न आज शेवटी हाणून पाडले गेले आणि अखेर हा न्याय मिळाला परंतु हा न्याय मिळत असताना अनेक आज प्रश्न उपस्थित झाले आहे की फाशीची शिक्षा ही फक्त त्या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा नसते तर समाजामध्ये इतर प्रकारचे अशा प्रकारची दुष्कृत्य करू नये म्हणून कठोर शिक्षा अशी दिली जाते हा दुहेरी हेतू असतो गुन्हेगाराला शिक्षा आणि पुढच्या मागच्या शाळा म्हणून समाज इतरांनी गुन्हे करू नये परंतु जर अंमलबजावणी उशिरा होत असेल तर हा दुहेरी उद्देश नष्ट होत असतो आणि हा उद्देश नष्ट जर झाला तर कायद्याच्या प्रती लोकांचा विश्वास ठळमळीत होतो निर्भयाच्या प्रकरणात आपण बघितलं की आरोपींनी जे वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला प्रामाणिकपणे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं हे कायद्याने क्षम्य आहे परंतु अप्रामाणिकपणे कायद्याची थट्टा करून कायद्याची मजाक करून जर अशा पद्धतीचे कोणी प्रयत्न करत असेल तर माझ्या मते हे अप्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून याच्या भविष्यकाळामध्ये देखील अशा कठोर शिक्षेची अंमलबजावणी लवकर व्हावी याकरता देखील सरकारला गांभीर्याने आणि न्याय व्यवस्थेला देखील विचार करावा लागेल पण पण उज्ज्वल निकम नेमकं काय करायला हवं ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये कायद्याची थट्टा झाली था। ती होऊ नये म्हणून आता काय करायला हवं आपल्याला या बाबतीत निश्चित विचार करावा लागेल की राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज किती वेळा निकाली काढला पाहिजे किती वेळा मर्सी पिटिशन दयेच्या अर्जाला किती मुदत असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे रिव्ह्यू पिटीशन एकदा निकाल दिल्यानंतर रिव्ह्यू पिटीशन देखील नाकारल्यानंतर पुन्हा रिव्ह्यू पिटीशन करत त्याच मुद्द्यावरती असावं का किंवा क्युरेटिव्ह मला हे मंजूर आहे की फाशीची शिक्षा ही अंतिम शिक्षा असते न्याय व्यवस्थेवरील बसलेली मंडळी ही देखील मनुष्य असतात चुका होणं स्वाभाविक आहे होऊ शकतात आणि म्हणून या करता जरी वेगवेगळे हे टप्पे ठेवण्यात आले असले तरी ह्या वेगवेगळ्या बचावाच्या टप्प्यांचा जर गैरवापर होत असेल तर माझ्या मते ती कायद्याची थट्टा आहे आपल्या आशिराला वाचवणं प्रामाणिकपणे हा व्यावसायिक नैतिकतेचा नीतिमत्तेचा भाग असतो परंतु अप्रामाणिकपणे गर्वाने जर कायदा आमचं वाकडच करू शकत नाही अशी जर थट्टा करत असेल तर ते प्रयत्न अप्रामाणिक असतात म्हणून व्यावसायिक नैतिकता नीतिमत्ता न जोपासता लोकांच्या मनात कायद्याविषयी एक डाऊट निर्माण करणं संशय निर्माण करणं हे देखील मोठी धोकेदायक गोष्ट या प्रकरणात होत होती आणि म्हणून हे प्रकरण चालू असताना ज्यावेळा हैदराबादच्या पोलीस एन्काउंटरमध्ये आरोपी मारले गेले त्या लोकांनी त्याचं फार स्वागत केलं आणि स्वागत करण्यामागचं लोकांना एक आनंद व्यक्त केला तर गुन्हेगाराला झटपट शिक्षा झाली झटपट शिक्षा होणं हे जरी कायद्याला मान्य असलं तरी आरोपीला देखील स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी मिळाल्या पाहिजे शंभर सुटले तर तेल तीन परंतु निर्दोष शक्तीला शिक्षा होता कामा नये हे आमचं कायद्याचं ब्रद वाक्य आहे परंतु या बृद वाक्याचा जर गैरवापर होत असेल आणि हैदराबाद घटनेचं जनतेमध्ये स्वागत होत असेल तर माझ्या मताने ही दुःख दुःखदायक घटना आहे आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये न्यायव्यवस्थेला सरकारला अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल की लोकशाही सुदृढ आणि बलवान करण्याकरता कायदा सक्षम व बलवान कसा करता येईल याकरता देखील आम्हाला संशोधन करीपरो ही मोठी प्रक्रिया आहे उज्ज्वल निगम पण निर्भया प्रकरण घडलं तेव्हापासून अगदी प्रियंका रेड्डी प्रकरण असू दे किंवा मग आता नुकतंच घडलेलं हिंगणघाट प्रकरण असू दे हे सगळं घडत असताना समाजाने खूप मोठी घुसळण बघितलेली आहे पण तरीही फारसा बदल झालेला नाहीये पुरुषी मानसिकता असू दे किंवा समाजाची मानसिकता असू दे फारशी बदलली नाही असं म्हणू शकतो आपण नाही असं म्हणता येणार नाही निश्चितपणे निर्भयाच्या प्रकरणानंतर कायद्यामध्ये देखील बदल करण्यात आला स्त्रियांच्या अत्याचारावरील बदल करण्यात आले कायद्यामध्ये बदल करतानाच आरोपीवरती अन्याय होणार नाही याची देखी देखील काळजी घेण्यात आली कठोर शिक्षा ही का आम्ही मागत असतो की समाजामध्ये अशा प्रकारे त्याने काम केलं आहे हिंसक कृत्य केले त्याला शिक्षा पाहिजे परंतु इतरांनी देखील कायद्याची भीती वाटली पाहिजे त्याच्यासून दूर गेलं पाहिजे आणि म्हणून अंमलबजावणी देखील शिक्षेची लगकार दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न होणं देखील गरजेचं आहे आणि माझ्या मते येणाऱ्या काळात हे होईल येणाऱ्या काळात हे होईल असा विश्वास तुम्ही व्यक्त करताय पण ज्या वेळेला अशा घटना घडतात समाज खूप वेगळ्या मानसिकतेत असतो जे प्रियंका रेड्डी प्रकरणी घडलं एन्काउंटर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो आज सुद्धा सेलिब्रेशन करताना दिसत आहेत लोक सगळं घडलंय त्यानंतर मोठा लढा दिला न्याय मिळाला पण हा लढा संपला असं म्हणता येणार नाही निश्चितपणे हा लढा संपला आहे असं मानणार मी नाही कारण निर्भयाच्या केसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या आहेत आणि म्हणून यापुढच्या भविष्यकाळ यापुढच्या मागील काळामध्ये अशा अनेक गोष्टी झाल्यात की फाशीची शिक्षा झाल्यानंतर तिची अंमलबजावणी वर्षानुवर्षे होत नव्हती आणि परिणाम असा झाला की सर्वोच्च न्यायालयाने त्या फाशी शिक्षा जन्मठेपेत रुपांतर केलं mm. मी प्रसार माध्यमांना धन्यवाद देईल कारण अशी प्रकरण धसास लावणं जनमत तयार करणं हे प्रसार माध्यमांचं मोठं यात योगदान आहे मी मी स्वतः चालवलेल्या काही खटल्यांमध्ये विशेषतः वीस वर्षापूर्वी कोल्हापूरचा बाल हत्याकांड चालवला mm. दोन स्त्रियांनी चौदा मुलांना मारलं होतं mm. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पण फाशी शिक्षा कायम झाली राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्या जवळ सात आठ वर्ष घेतली त्यावेळेला माध्यम एवढी जागृत नव्हती त्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाकडून लवकर निकालायचा लागला नाही परिणाम असा झाला त्या दोन्ही राक्षसिनींना जन्मठेपेचे त्यांचं शिक्षेत रुपांतर झालं कारण का राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज मुदतीत निकाली काढला याला जबाबदार कोण आणि म्हणून साखळी न्यायव्यवस्थेमध्ये जर दिरंगाई निष्काळजीपणा होत असेल तर त्याचं उत्तरदायित्व देखील ठेवता आलं पाहिजे तशी यंत्रणा निर्माण करणं जरुरीचं आहे सगळ्या शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय असणे जरुरीच आहे आणि हे काम आज प्रसारमाध्यम जागृत असल्यामुळे सतत प्रकरण ही जनतेसमोर येत राहिले जनमताचा रेटा हा फार मोठा असतो याची जाणीव देखील सरकारला होत असते त्याचाच परिणाम परिपा या आपण निर्भयाच्या केसमध्ये कुठे हरलो नाही नाही तर वेळोवेळी राष्ट्रपतींकडे दही अर्ज जर केले गेले असते आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती लवकर निकाल लागला नसता तर फाशी अंमलबजावणी होऊ शकले नाही परंतु हे सर्व करत असताना आरोपींनाही कायद्याचे योग्य पर्याप्त ऑप्शन्स वापरता आले पाहिजे तशी वापरण्याची त्यांना कायद्याने मुभा आहे आमच्या न्यायव्यवस्थेचं हेच वैशिष्ट्य आहे सामान्य माणसाच्या मनात न्याय व्यवस्थेबद्दल अत्यंत नितांत आदर आहे हा आदर कायम टिकला पाहिजे याचे प्रयत्न सगळ्यांकडूनच झाले पाहिजे आणि कुठेही दंगा झाला लोक कधी मंत्री किंवा पुढारी चौकशी मागत नाही लोक न्यायालयीन चौकशी मागत असतात कारण न्यायाच्या प्रती विश्वास आणि म्हणून न्यायाच्या प्रती विश्वास ठेवण्याचं काम हे फक्त सरकारचं काम नाही तर न्यायव्यवस्थेची देखील ही जबाबदारी आहे आणि या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या यंत्रणा मी मध्यंतरी पुण्या येथील जो खटला चालवला एका आय टी सेक्टरच्या मुलीवरती ती ऑफिसला जात असताना टॅक्सी ड्रायव्हर आणि तिच्या मित्रांनी Oh. बलात्कार केला आणि क्रूर पद्धतीचं डोकं चेंदा मेंदा करून ठार केलं मी पुण्याला चालवले खटल्यामध्ये फाशी शिक्षा झाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम झाली mm -hmm. राष्ट्रपती द्यायचा अर्ज फेटाळला परंतु ब्लॅक वॉरंट दोन वर्ष निघू शकलं नाही आणि ब्लॅक वॉरंट दोन वर्ष निघूच न शकल्यामुळे त्या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेत केलं याला जबाबदार कोण फाशीच्या शिक्षेचं राष्ट्रपती द्यायचा अर्ज फेटायला डेथ वॉरंट काढायची जबाबदारी कोणाची म्हणजे कुठल्या तरी यंत्रणेमधला हा दोष आहे तर त्यांचं उत्तरदायित्व काय हे कधीच आलं नाही आणि म्हणून भविष्यात चुका होऊ नये याकरता आम्हाला सतर्क असलं पाहिजे मिस्टेक्स टू बी रेक्टिफाईड नॉट टू बी रॅटिफाईड चुकांची दुरुस्त चुका होणं हा मनुष्याचा स्थायी स्वभाव आहे चुका दुरुस्त करा हा शानपणा आहे चुकांची पुनरावृत्ती करणं हा मूर्खपणा आहे आणि म्हणून या मूर्खपणाला जर आवर घालायचं असेल तर आम्हाला काही ठोस पावलं उचलावी लागणार आहे अगदी बरं आपण शोधायला हवे आणि त्यावर उपाय सुद्धा शोधायला हवे हे सगळं मान्य आहे पण एक मुद्दा सतत जनतेतून उपस्थित होतो असे अशा घटना घडल्यानंतर की फास्ट ट्रॅक कोर्टात हे खटले चालवले जावे पण प्रॅक्टिकली हे शक्य आहे का आणि अशा सगळ्या घटनांमध्ये मग आपण प्रत्येक पीडित मुलीला न्याय देऊ शकतो फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवू शकतो आपण न्याय लवकर मिळणं ही काळाची गरज आहे यात शंका नाही mm. परंतु त्याकरता आम्हाला तशा यंत्रणा निर्माण करणं आज आवश्यक आहे अकारण फास्ट ट्रॅक म्हटलं म्हणजे लवकर झटपट न्याय मिळणं देखील हे चुकीचं आहे हे mm. झटपट न्याय व्यवस्थेच्या पद्धतीमध्ये आरोपीवरती अन्याय होणार नाही त्यांना देखील कायद्याची संधी मिळेल mm. कायद्यानुसार संधी मिळेल हे देखील बघितलं पाहिजे mm. परंतु थोडक्यात तुरतास मी एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारचे खटले हे जनमनावरती परिणाम करणार असतात आणि म्हणून याबाबत दक्ष होऊन काळाची गरज आहे ठीक निकम या अशा सगळ्या प्रकरणांमध्ये आरोपींची मानसिकता सुद्धा काय असते त्याविषयी सुद्धा चर्चा करायची पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण बोलणार आहोत एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र हजेरी चोवीस तास आपण पुन्हा चर्चेकडे वळूयात विजयालक्ष्मी तुमच्याकडे येते मगाशी आपण बोलत होतो की फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवले जावे असे जनतेकडून मागणी होत असते उज्ज्वल निकम यांनी सुद्धा आता सांगितलं की ते प्रॅक्टिकली तितकं शक्य नाही आहे पण ज्यावेळेला असे खटले तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला त्या आरोपींची नेमकी मानसिकता काय असते आता एखाद्या व्यक्तीने गुन्हा करणं त्याच्या मागची त्याची प्रवृत्ती ह्याला खूप सारे कारण असू शकतात एकतर तो आपण ज्याला पण कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणू शकतो किंवा कोल्ड के मध्ये केलेला गुन्हा म्हणू शकतो तो असेल किंवा त्या क्षणी झालेला तो गुन्हा असेल या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्याच्यावरती मग न्याय निवाडा करणं ते जास्त गरजेचं असतं आणि त्याच्यामुळेच सरसकट सगळ्या गुन्ह्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीच्या केसेसमध्ये म्हणजे ती बलात्काराची असो किंवा बलात्कारानंतर खून केल्याची असो म्हणून सरसकट ह्याच्यामध्ये फाशी द्यायची का असाही प्रश्न उद्भवतो तर ह्याचं उत्तर असं की हे प्रत्येक खटल्या ते खटल्या वरती हे डिपेंड राहतं आणि त्या त्याच्यामुळेच ही मानसिकता आपल्याला जाणून घेणं जास्त महत्वाचं असं त्याच्यामध्ये की सरसकट जर आपण सगळ्याच ठिकाणी फाशी देत बसलो तर ह्याचा समाजामध्ये काय परिणाम होईल किंवा फाशी दिली म्हणून गुन्ह्यांना आळा बसतो का तर आपण परत त्याच मुद्द्यावरती येतो तर ही मानसिकता समजून घेणं कायद्यांची ते जास्त महत्वाचं ठरतं मगाशी पण बोलत होतो की फाशी द्यायला हवी कठोर शिक्षा व्हायला हवी पण फाशी दिली म्हणजे न्याय मिळाला किंवा फाशी देऊन हे सगळे असे आरोप थांबतील असं वाटते किंवा फाशी ही योग्य वाटते तुम्हाला मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल एकूणच आज वेगवेगळ्या स्तरावरच फाशीची शिक्षा असावी की नसावी अशीच चर्चा सुरू आहे आणि अनेक कायदेतज्ञ अनेक विचारवंत याच्यामध्ये आपापलं मत ठेवत आहेत की एकूणच कुठच्याही प्रकरणात की फाशीची शिक्षा ही एकूण समाजाला आपल्याला पुढे नेणारी ठरेल का त्याचा परत पुनर्विचार केला पाहिजे आणि याच्याबद्दल एक मोठा मतप्रवाह असा आहे की फाशीपेक्षा मरेपर्यंत मरेपर्यंत कैद कदाचित सक्षम कारावासा सक्षम नाही काय म्हणायचं जरा सश्रम सश्रम, सश्रम कारावासाची सजा अशा रीतीचं काही ठेवणं ज्याला आपण तिळतिळ माणूस जातो आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची सातत्याने आठवण राहील हे सुद्धा तिकडे त्याला दिसेल असा एक मोठा मतप्रवाह चालला आहे खरं म्हणजे ह्याच्यावर चर्चाही खूप जोरात सुरू आहेत आत्ता आणि मला स्वतःला असं वाटतं की फाशी ही आता जसं आत्ताची जी फाशी दिली गेली तिहारमध्ये त्याच्या आधी दोन हजार तेरामध्ये अफजल गुरुला त्या जेलमध्ये फाशी दिली होती म्हणजे दोन हजार तेरानंतर आत्ताची ही दोन हजार म्हणजे वीस वीसची फाशी आहे सात वर्षांनी तिथं फाशीची शिक्षा सुनावलं गेलेले कैद्यांना फाशी दिली जाते म्हणजे ही तशी अपवादात्मक गोष्टीच असतात ह्या पण मगाशी अशी निकमजी जे म्हणाले की समाजाची जी मानसिकता ना आता कारण निर्भयाचं हे प्रकरण असं आहे की ज्यावेळी तुम्ही जो शब्द वापरला की ढवळून निघाला होता समाज आणि त्याच्यामध्ये त्याची क्रूरता अनेक त्याच्यातल्या दिल्लीतली त्यावेळेची मुलींच्याबद्दलची असुरक्षितता हु. हे सगळे जे गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये एक होत्या mm. आणि असे काही ज्याला लँडमार्क डिसिजन्स असतात काही मोक्याच्या गोष्टी असतात जसं मला आठवतं भौरी देवीचा निवाडा की भौरी देवी अंगणवाडीतली शिक्षिका आणि तिने मागणी केली तिचे प्रश्न मांडले म्हणून तिला त्या ठिकाणी रेप झाला तिच्यावर आणि ती इतकी हे आहे ती अजून त्याबद्दल त्या बोलत असतात आणि ते सांगत असतात की तुम्ही न्याय मागा ही जी हिंमत ती बाई दाखवते ती समाजाच्या त्या तिला तिच्या मुद्द्यावर जो पाठिंबा मिळालेला असतो त्यातनं तयार होते या ठिकाणी दुर्दैवाने प्रियांका असेल किंवा ह्या केसेसमध्ये त्या मुली राहिल्या नाहीत त्या जगल्या नाहीत पण मला असं वाटतं की ह्या लँडमार्क डिसिजन्समध्ये म्हणून हे गरजेचं दिसतं गरजेचं ठरतं आणि लोक हे समाधान जे व्यक्त करतायत ते मला वाटतं त्या तेव्हाच्या वातावरणामुळे करतात आता भौरीदेवी प्रकरणानंतर तुम्हाला माहिती आहे विशाखा कायदा आला त्या विशाखा म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार केसेस आल्या आता या जजमेंट नंतर त्याचा आज आय सी सी ज्याला म्हणतात की इंटरनल कंप्लेंट कमिटी प्रत्येक जी अशी संस्थात्मक रचना आहे मग ती कंपनी असू दे ती शाळा असू दे म्हणजे जिथे इतका स्टाफ काम करतो तिथे प्रत्येक ठिकाणी आय सी सी असणं गरजेचं आहे की तिथे आणि बाहेरचा एक एन जी ओचा प्रतिनिधी पण असतो हे सगळं त्या भौरी देवी केस नंतर होऊ शकलं म्हणजेच ते एक लँडमार्क निर्णय असतो मला असं वाटतं निर्भया आज हा लँडमार्क निर्णय आहे हा लँडमार्क निर्णय आहे पण त्याविषयी तिच्या आईचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊ आपल्यासोबत त्या स्वतः निर्भयाची आई आशा देवी जी मीडियावर एक्सक्लुसिव्ह आहेत प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्याशी आपण बोलूयात आशा देवीची अखेर संघर्षाला न्याय मिळाला काय आपली प्रतिक्रिया भी इस दिन को अपने देश के बच्चियों को और निर्भया को समर्पित करती हूँ कि जो आज का दिन है आज का आने वाला सूरज है ये हमारे बच्चियों को हमेशा समर्पित रहेगा और निर्भया का नाम ज्योति सिंह था आज वो ज्योति सदा के लिए हमेशा के लिए अमर हो गई। निर्भया खाने का श्रेय देता मैं सबसे पहले डॉक्टर साहब आपको नमस्कार करती हूँ कि आपने बची का इलाज किया था उसके साथ क्या हुआ था आपने अनुभव किया था मैंने तो सर्जरी के बाद उनको देखा और दुख को महसूस किया लेकिन फाइनली आज आप लोगों ने जो उनका रिपोर्ट दिया था उनके जो पोस्टमार्टम मेडिकल रिपोर्ट थे, आज उसके वजह से आज उन चार दरिंदों को फांसी हुई और निर्भया को इंसाफ मिला आशा देवी निर्भयाचं आयुष्य तर कुणीच वाचवू शकलं नाही पण तिच्या आरोपींना फाशी झाली आज जो उन्होंने मेडिकल रिपोर्ट तैयार करी जो उन्होंने इला, जो बच्ची के साथ हुआ था वो उन्होंने अनुभव किया और रिपोर्ट में उसको रखा तो आज वही मेडिकल रिपोर्ट वही पोस्टमार्टम रिपोर्ट और जो निर्भया का बयान था आज उसके वजह से निर्भया को इंसाफ मिला उन चार दरिंदों को फांसी हुई क्योंकि जब हम निर्भया को मिले थे और जब उनकी सर्जरी हुई थी तो हम सब लोग डॉक्टरों ने हमें बताया था कि निर्भया के साथ जो हैवानियत हुई है तो शायद हम बहुत मुश्किल है कि निर्भया को बचा पाएंगे लेकिन निर्भया को तो जान को हम नहीं बचा पाए लेकिन फाइनली आप लोगों के सहयोग से हमने इस लड़ाई को लड़ी और फाइनली आज उन चार दरिंदों को फांसी हुई और निर्भया को इंसाफ मिला धन्यवाद आशा देवी आमच्याशी बोललात ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण चर्चेकडे बोलूयात विजयलक्ष्मी तुमच्याकडे येते मी आपण उज्ज्वल निकम यांच्याशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी एक आ, मुद्दा व्यक्त केला की आरोपींकडून विशेषतः या प्रकरणामध्ये खूप थट्टा केली कायद्याची अगदी मध्यरात्रीपर्यंत स्वतःची फाशी पुढे ढकलली जावी किंवा ती थांबवली जावी यासाठी प्रयत्न केले गेले हे थांबायला हवं कारण अशा वेळेला कायद्याबाबतचा विश्वास जनतेच्या मनात राहत नाही फक्त फाशी दिली आणि फाशीची अंमलबजावणी झाली म्हणून लोकांच्या मनामध्ये विश्वास येतो का तर ह्याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह उभं असतं लोकांमध्ये विश्वास कधी येईल की जेव्हा दोन्ही बाजूच्या लोकांना असं वाटेल की नाही कायदा सुव्यवस्था आणि कायदा व्यवस्था ही आपल्यासाठी देखील आहे हा ह्युमन एरर जो मी मगापासून म्हणते तो आपण जेवढात कमीत कमी करू शकतो कारण एकदा पण काय जीव घेतला तो आपण परत देऊ नाही शकत उद्या जर असं लक्षात आलं की अरे फक्त या केस बा, बाबत मी बोलत नाहीये ह्या केस व्यतिरिक्त सुद्धा जरी उद्या आपल्या लक्षात आलं की अरे हे जे झालं ते बहुतेक बरोबर नव्हतं बहुतेक बहुतेक बरोबर नव्हतं तर मग आपण घेतलेला जीव हा आपण परत देऊ शकतो का त्याच्यामुळे हे थट्टा किंवा गैरवापर न म्हणता हे कायद्यामध्ये कायद्या अंतर्गत तुमच्याशी बोलायचं मला पण आपल्याकडे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया येते बघूयात सात साल लग गए इसमें तो मुझे लगता है कि आज वो दिन है जब हम सब लोगों को मिलकर संकल्प करने की ज़रूरत है कि दूसरी निर्भय अब नहीं होनी चाहिए हमने ये भी देखा कि पिछले कुछ महीनों से किस तरह से फांसी की सज़ा मिलने के बाद भी पूरे सिस्टम को इन लोगों ने किस तरह से मैनिपुलेट किया और हर बार फांसी की डेट मिलती थी और फांसी पोस्टपोन हो जाती थी हमारे सिस्टम के अंदर बहुत सारी कमियां हैं बहुत सारी कमियां हैं जो कि गलत काम करने वालों को प्रोत्साहन देती हैं कि जो मर्जी करो कुछ नहीं होगा और केस लटकते रहेंगे चलते रहेंगे तो मुझे लगता है कि आज का दिन है जब हम सब लोगों को मिलकर संकल्प लेना चाहिए कि अब इस देश में दूसरी निर्भया नहीं होने देंगे और इसके लिए कई लेवल्स पे काम करने की ज़रूरत है पुलिस का सिस्टम ठीक करने की ज़रूरत है क्योंकि कोई महिला पुलिस में जाती है तो जिस तरह का उसके साथ बर्ताव किया जाता है एफ दर्ज नहीं की जाती है उसके जिसने उसके साथ गलत काम किया उसकी शह पे विक्टिम को वो तंग किया जाता है उसे ठीक करने की ज़रूरत है पुलिस की इन्वेस्टिगेशन प्रणाली को ठीक करने की ज़रूरत है ताकि जल्दी से जल्दी जांच कंप्लीट हो जुडिशियल सिस्टम ठीक करने की जरूरत है ताकि सात साल साल सात 7 साल ना लगे 6 महीने के अंदर मामला निपटके और दोषियों को फांसी होनी चाहिए हमारे सरकार के प्रति ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे अनेक लूपहोल्स आहेत त्यावर सुद्धा विचार करायला हवा आणि त्यावर काम करायला हवे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तर इंटरनेट वर सुद्धा निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाती अभिनेता रितेश देशमुख यांना या बबत ट्वीट केलाय काय ट्वीट केले रितेश देशमुख ते बघूयात आपण न्याय मिळाला असं रितेश देशमुखनं ट्विट निर्भयाचे पालक मित्र आणि आहेत वेळ वाट लागली पण अखेर न्याय मिळाला असं रितेश देशमुख यांना ट्विट केलंय असा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये भीती निर्माण करायची असेल तर कायदे कठोर करणं गरजेचं आहे कठोर शिक्षा जलद गतीनं होणारा न्याय निवाडा याची गरज रितेशनं व्यक्त केली आहे हेच अशा प्रकारचे गुन्हे थांबवण्याचा मार्ग आहे पुन्हा चर्चा करणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेकनंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना आज फाशी झालेली आहे पहाटे निर्भयाच्या आरोपींना ही फाशी देण्यात आल्यामुळे सगळ्या स्तरातून समाधान व्यक्त केले जाते काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आप्रे, पोहोचल्यात बघूयात फायनली निर्भया को मिला पहली पहिला दिमाग मे यही आता है बहुत बडा इंतजार था आठ साल का न, ज़्यादातर उसके पेरेंट्स के लिए ये बहुत दर्दनाक था ये इंतज़ार और बार बार जिस तरह से लीगल लूप होल्स का फ़ायदा ये लोग उठा रहे थे कॉन्विक्स उससे उनको बहुत परेशानी थी और पूरे देश को भी finally the rapists of nirbhaya have been hanged at 5:30 am i think it is a great victory of justice it exposed the criminal justice system it exposed the loopholes the manner in which the case was delayed by 7 years but nonetheless it is a uh, i think it's a great moment in the history of india that finally the deaths have been executed also it has sent a strong message to the country it has sent a strong message to the criminals that if you violate the law if you violate the women of this country the law is not going to forgive India is not going to forgive, and you can see the happiness today outside Tihar. You can see the people who have gathered. It shows the anger and it shows that people want crime against women to be stopped. And I think this death penalty will convey a strong message and it will go a long way in controlling increasing crime against women in India. <laughs> असं म्हटलं तर ते, ते चुकीचं ठरणार नाही वेळ लागला परंतु सुयोग्य असा निर्णय घेतला गेला मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या निर्णयामुळे उशीर लागतो पण न्याय मिळतोच या न्यायव्यवस्थेवरती पूर्णपणे आपल्या समाजाचा जो आहे तो पूर्ण एकदा विश्वास दृढ होईल एवढंच नाही तर या निर्णयाचा प्रभाव हा दीर्घकालीन असेल याच विषयावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत आपल्यासोबत नीला लिमये सुद्धा आहेत आपण काही वेळापूर्वी चर्चा करत होतो आरो की आरोपींची मानसिकता कशी असते त्या क्षणाला ती मानसिकता बदललेली असते राक्षसी वृत्ती असते पण ज्यावेळेला एखादी पीडित मुलगी आपल्यापर्यंत तिच्या पालकांपर्यंत किंवा एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊन तिच्यासोबत जे घडलंय ते सांगते त्यावेळेला ती व्यक्ती म्हणून समाज म्हणून त्यांची सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं नाही वाटत अर्थात मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारलाय की घरात एखादी लहान मुलगी किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलगी जेव्हा हे सांगते बलात्कार हा तर खूप पुढची गोष्ट आहे पण अनु अमुक व्यक्ती माझ्याशी नीट वागत नाही हे जेव्हा सांगते तेव्हा हल्ली निदान हे आपण बोलायला लागलोय पूर्वी त्याच्यावर चर्चाही व्हायची नाही गप्प बस कोणाला सांगू नको हीच पहिल्यांदी गोष्ट सांगितली जाते आपली नालस्ती होईल कारण यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की ज्या लोकांकडनं हा अनुभव येतो ते आपल्या कुटुंबातलेच असतात खूपदा तर आपले सख्खे नातेवाईक असतात मग कुटुंबाला असं वाटतं की नको लपवूया कशाला उगाच बोलायचं हल्ली निदान अंतर्गत चर्चा तरी होतात पूर्वी तर हा विषय ती मुलगी किंवा आधी ती आईलाच सांगणार बहिणीला सांगणार त्या तर हा विषय पुढे सुद्धा नाहीत आणि मला असं वाटतं की खूप ह्याच्यावरती साहित्यात पण खूप आलेलं आहे आता म्हणजे चित्रपटातनं आलेलं आहे पुस्तक छोटे लेख ह्याच्याबद्दल आलेले आहेत की कसं आणि तुम्ही जर आकडेवारी पाहिली तरी सुद्धा तुम्हाला असं दिसेल ज्याला आपण बॅड टच हल्ली मुलांना शाळेत शिकवला जातो की एक चांगला स्पर्श आणि एक चुकीचा स्पर्श तर हा जो चुकीचा स्पर्श आहे वाईट स्पर्श आहे हा खूपदा सख्खे शेजारी जवळची माणसं यांचा असतो आणि म्हणून ही चर्चा उघड व्हायला लागली हे इतकंच म्हणता येईल पण ते लपवण्याचा प्रयत्न अजून आहे की नाही तर ते लपवण्याकडे अजूनही कल आहे मला असं वाटतं निर्भयामध्ये एक गोष्ट आणखीन नोंद केली पाहिजे की ही संपूर्ण केसची जी हाताळणी केली ती एक महिला इन्स्पेक्टर आहे Hmm. त्याच्यावरती पण एक शॉर्ट फिल्म आली आहे एक छोट सिनेमा आहे त्याच्यावर जरूर बघावा असा तो सिनेमा आहे की ती त्याच्यात तिने असं सांगितलं माझी मुलगी सुद्धा सोबत होती hmm. आणि मी इन्स्पेक्टर होते प्रमुख होते आणि माझ्यावर हा आरोप सातत्याने होत होता की जे आता साहजिक प्रतिक्रिया येते की लवकर करा लवकर hmm. निर्णय लावा आणि माझी मुलगी आंदोलक म्हणून माझ्या समोर उभी होती अशा वेळी तो निर्णय घेत असताना तिची झालेली घुसमट ही फक्त तिची नाही आहे त्या संपूर्ण आपल्या समाजाचं ते प्रतिबिंब आहे असं मला वाटतं विजयलक्ष्मी वेळेला तुमच्याकडे अशा केसेस येतात त्यावेळेला स्वाभाविक आहे तुमच्याकडे खूप आशेने बघितलं जातं त्या पीडितेकडनं तिच्या कुटुंबियांकडनं खूप आशेने बघितलं जातं त्यावेळेला दडपण येतं अशा दडपण दडपणदार येतच कारण जेव्हा ती पीडित मुलगी असा हा डिसिजन घेते की नाही जाऊन आपल्याला आता कायद्याचे दार ठोठवायचे तेव्हा ऑलरेडी तिची खूप सारी घालमेल झालेली असते ती भरपूर सारा ह्याच्यातून गेलेली असते तिच्यावरती झालेलं झालेले अत्याचार तर ते आहेतच त्याच्यानंतर विक्टम शेमिंग पण झालेलं असतं तिच्यावरती की बाई तुझीच काहीतरी चूक आहे तू अशी का वागली तू असे कपडे घातले होतेस का तू रात्रीचेच बाहेर का गेलीस तू साच्यातच घरात का नाही आलीस या सगळ्या गोष्टी मधून ती ऑलरेडी जाऊन घुसमरून आलेली असते त्याच्यानंतर जेव्हा ती हा निर्णय घेते की नाही आता ह्याच्या पुढे जाऊन नाही मला न्याय पाहिजेच त्याच्यानंतर पहिले तर ते तिचं करेटच आपण हे केलंच पाहिजे त्याच्यामध्ये आणि दुर्दैव असं की त्याच्यानंतर जेव्हा ती हे आम्ही त्याला पोलिसांकडे घेऊन जातो की नाही आता ह्या गुन्ह्यामध्ये तुम्ही एफ आर नोंदवा या गुन्ह्यामध्ये तुम्ही काहीतरी कारवाई करा त्याच्यामध्ये बराच असं आढळून येतं की तुम्ही बसा जरा थोडा वेळ आमचे सिनियर येत आहेत ये जरी कायद्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की दाखलपात्र गुन्हा आहे तो कुठलाही पोलीस ऑफिसरकडे कुठल्याही तपासी अंमलदाराकडे आला की त्यांनी सगळ्यात पहिले नोंद करून घ्यायचं आपल्याकडे मानसिकता अशी दिसून येते की नाही थांबा आमचे सिनियर येतील आमचे सिनियर आले की हे करू ही जे तिची घुसमट झालेली असते हे जे तिने काय सहन केलेलं असतं ते एका बाजूला राहतं आणि तिला रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिकडे बसून झालेल्या गुन्ह्याची नोंद करून घ्यायची हा एक दुसरा लढा तिचा तिकडनं सुरू होतो हा पण एक प्रकारचा एक बलात्कारच म्हणावा लागेल सतत तिला सहन करायला महत्वाचा मुद्दा आहे की त्या जे म्हणाल्यात की कि किती वाजता तू बाहेर निघालीस तू काय कपडे घातले होतेस हु. त्यावेळी तुझं नेमकं काही चुकलं का हे प्रश्न मुलीला आधी केले जातात खरं म्हणजे हे प्रश्न मुलग्यांना विचारायच्या वेळ आहे की कोणीतरी असं थट्टेत लिहिलं होतं की मुलींनी किती वाजता फिरावं याच्यापेक्षा हो असा फतवा काढा की मुलांनी आठ नंतर फिरू नये तर गोष्टी सोप्या होतील मी काय ते, ते, ते शब्दशहा म्हणत नाही पण मुलग्यांना सांगायची वेळ आहे प्रत्येकाने तर बदलणं गरजेचं आहे निर्भयाची आई आशा देवी यांनी जे मीडियाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे हा निकाल तर आज लागला हा लढा पूर्ण विराम मिला नको अपन स्वल्प विराम कारण हा लड़ा तो कायम सुरू रह प्रतिक्रिया का बगू आप मैं इस चैनल के माध्यम से पूरे देश के लोगों को पूरे देश के बच्चियों को महिलाओं को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि जो हमारे साथ सात साल से जुड़े रहे और आज पूरी रात जग के हमने हम कोर्ट में रहे लेकिन पूरी राज्य जग के सब लोगों ने इस फैसले का इंतजार किया और फाइनली उन चार दरिंदों को फांसी हुई और निर्भया को इंसाफ मिला देश के बच्चियों को इंसाफ मिला मैं इस चैनल के माध्यम से अपने युद्ध को अपने सरकारों को अपने महामहिम राष्ट्रपति जी को चाहे जो भी हमारे प्रशासन में लोग हैं जो भी इस केस में सहयोग के मैं सबको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि जिस तरह से वकीलों ने इस केस में ढीले प्रैक्टिस किया एक एक करके याचिकाएँ डाली उसी तरह हमारे सरकारों ने हमारी जुधिष्ट्री ने और हमारे अदालतों ने सक्रिय होकर एक एक याचिका को खारिज किया और फाइनली सारी याचिकाएँ आज, आज खत्म हुई और चार मुजरिमों को फांसी हुई हमारे देश के बच्चियों को इंसाफ मिला और निर्भया को इंसाफ मिला और आज का दिन ये आज का निकलने वाला सूरज हमारे देश के बच्चियों के नाम निर्भया के नाम हमेशा के लिए समर्पित हो गया पाँच बजे के आसपास तो हम घर ही आए तो अभी तो हम हम ज्यादा टीवी भी नहीं देख पाए लेकिन जैसे स्क्रीन पे आया कि नहीं फांसी पे लटका दिए गए तो सबसे पहले हमने बच्ची के आगे जाके हाथ जोड़ा और तस्वीर को गले लगाई और उनके आंखों में आंख डाल के बोला कि बेटा आज आपको इंसाफ मिला जो आपके साथ हुआ था क्राइम हुआ था आज उन दरिंदों को फांसी पे लटका दिया गया देखिए जो उसके साथ क्राइम हुआ था जो बारह तेरह दिन उस हॉस्पिटल में पड़ी रही उसको इतना तक नहीं था कि वो अपना हाथ हिला सके पैर हिला सके यहाँ तक कि वो जब उसको होश आया बच्ची ने पानी मांगा लेकिन डॉक्टरों ने मना कर दिया कि नहीं हम इनको चम्मच पानी भी नहीं देख सकते जिंदा तो रही एक बुद्ध पानी के लिए तरस गई लेकिन यही बात हमेशा हमें तकलीफ देती रही आज भी देती है और बेटी का तकलीफ़ ने ही मुझे उसका दर्द ने ही मुझे हौसला दिया और दर्द को ही मैंने अपना हौसला बनाया और आज सात साल से लड़ाई लड़ी और आज उसको इंसाफ मिला आज जिंदा होती तो हमारे घर में एक डॉक्टर होता मैं बचा तो नहीं पाई लेकिन मैं एक माँ होने के नाते अपने ममता को आखिरी दम तक लड़ती रही और बच्ची को इंसाफ मिलाई मुझे गर्व है कि मैं निर्भया की माँ हूँ और लोग निर्भया के माँ के नाम से जानते हैं और मुझे इतना मान सम्मान समाज ने दिया तो मैं मेरा जन्म सफल हो गया और मेरा आज ममता भी सफल हो गया कि मैं अपने बेटी को इंसाफ़ दिला पाई तर बेटीके दर्दने हौसला दिया असं आशा देवी यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर मानसिक समाधान दिसत होतं आपण चर्चा करणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर निर्भया प्रकरणात सरकारी प्रक्रियेला उशीर लागला पण न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया निर्भयाचे नातेवाईक व्यक्त करतायत सरकारी प्रक्रियाएं हैं कानून है हमारे देश में सारी व्यवस्थाएं हैं तो हम कानून के दायरे से बाहर नहीं जा सकते जितना भी देर हुआ कानूनी प्रक्रिया के वजह से देर हुआ और हम न्यायालय से ही उम्मीद पहले भी जताए थे रखे थे और आज भी है कि आगे भी जो भी होगा न्याय न्याय मिलेगा किसी को भी न्याय मिलेगा देर होगा लेकिन न्याय मिलेगा आप जितना मर्जी तैर लीजिए लेकिन उसको देख करके ही कोई भी जज जो है वो अपना फैसला सुनाएगा हाँ उसमें कहीं अगर पॉइंट मिलता है तो हो सकता है कि बदल जाए लेकिन इसमें तो कोई कहीं जगह ही नहीं था इंतजार गलते गलते सात साल से ज्यादा हो गया लेकिन हमें विश्वास था दौड़ भाग तो हम लोगों ने कोर्ट में बहुत किए हदते हाँ रहे लेकिन हमें विश्वास था तो न्याय जो मिलेगा वो सही सत्य जीत होगी गलत हुआ था और महिलाओं को पर जो अत्याचार हो रहे हैं इसके लिए हमेशा आवाज उठनी चाहिए आज सुकून मिला है पूरे क्षेत्र को पूरे क्षेत्र को मिला है, पूरी जनता को मिला है हम लोग जानते थे कि अपराधी अपराध किया है जेगंतम अपराध किया है इसमें इसको फांसी होनी है निश्चित होनी है चाहे भले ही समय कुछ लग रहा है लग जा ये न्यायिक प्रक्रिया है

या यापुढे ज्या पीडित महिला असतील त्या पुढे येतील न्याय मागण्यासाठी वाटतंय असं मीला ते निश्चित आहे देन मला असं वाटतं ही एका बाजूला आपल्याला दिसतं की अत्याचारात वाढ होते असं एक जसं आपण आकडेवारीनुसार सांगतो तसं त्याच्याकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन हाही आहे की महिला पुढे येऊन बोलतायत जसं मी मगाशी म्हटलं की इतके दिवस गप्प बसत होत्या आता पुढे येऊन बोलतायत ही खूप मोठी गोष्ट आहे पण मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये मगाशी केजरीवालांनी जो शब्द वापरला की आपण संकल्प केला पाहिजे की ती फक्त न्यायव्यवस्थेची सरकारची अशी जबाबदारी नाही त्याची सुरुवात आपण समाजाने केली पाहिजे की ज्याला समानतेचं मूल्य असेल हे दोघे समान आहेत मोकळे पण आहे मुला मुलींमध्ये दिला पाहिजे मुलांच्या म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्याला जोडीदार निवडायचा जो अधिकार आहे त्याची मोकळीक त्यांना दिली पाहिजे विषमतेमुळे जे एक निर्माण होतं मग ती जातीय विषमता असेल आर्थिक विषमता असेल की त्याचा एक राग मनात असतो तर माझ्यापेक्षा कोणी कमजोर दिसला की मी त्याच्यावर घाला घातल्यासारखा तो काढतो राग मग तो वेगवेगळ्या प्रकारे बाहेर येतो फक्त बलात्कार हा मुद्दा नाहीये तिक तिकडे आवर घातला गेला पाहिजे आणि त्याच्याकरता ज्या काही रचना कराव्या लागतील त्या सुरक्षिततेच्या असतील दक्षता समित्या आहेत पोलीस ठाण्यांमध्ये तो आम्ही प्रयत्न करतोय महिला संघटना म्हणून पक्ष म्हणून सुद्धा की त्या दक्षता समित्या खरोखर नीट जर चालायला लागल्या तर ह्या मुलींच्या तक्रारी पुढे आणल्या विजयलक्ष्मी तुम्हाला असं वाटतं पीडित महिला आता पुढे येतील हो नक्कीच येतील या केसने एक चांगला प्रिसीडन सेट केलेला आहे आणि ज्या ह्यांनी त्यांना फाशी पण दिली आहे सगळ्या कायद्याच्या तरतुदी वापरल्यानंतर देखीलही डेथ वॉरंट एक्झिक्यूट झालं ते आता बहुतेक कॅन्सलही झालेलं असेल कारण ते डेथ एक्झिक्युशन झालेलं आहे त्याच्यामुळे तर ह्याच्यामुळे एक आशादायी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिला पुढे येतील आणि मला असं राहून राहून वाटतंय की ज्या पद्धतीनं सगळा देश या निर्भयासाठी तिच्या पाठी पाठीशी उभा होता दिल्लीमध्ये घडलेल्या घटना ही जी घटना होती त्याच्यामध्ये मला असं खरच आहे की आपण सगळ्यांनी अशा प्रत्येक ही देशभरात अशा घडलेल्या प्रत्येक घटनेमागे अशाच हिमतीने आणि अशाच एकजुटीने उभं राहिलं पाहिजे खरं तर मला वाटतं एकतर अशा घटना घडूच नाहीत त्या आपण थांबवू शकत नाही पण या घटना जर घडल्या तर त्यावेळेला समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्या पीडित महिलेच्या मागे उभं राहणं जास्त गरजेचं आहे तुम्ही दोघे आज इथे आलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे दोघींचेही यानंतर या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे